अंबाईवाड़ी विरुद्ध किंग्स इलेवन रेट्री है। रेट्री या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आवाहन केले। पहिला चेंडू पीवनच्या षटकाचा पहिला चेंडू नक्की जो गोलंदाजीची धुरा सांभाळताना गोलंदाज रवी जाधव ज्याने मागच्या मॅच मध्ये सुरेखरित्या गोलंदाजी केली होती। पीवनचा षटक प्रगती पथावर असताना जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला पॉइंट कव्हर कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड ऑफ ड्रिप डीप मिड विकेट लॉन्ग ऑफ आणि डीप मिड ऑन अशा प्रकारे नक्की जर क्षेत्ररक्षण सज्जवले दोन चेंडू नक्की जर पाहायला भेटले। डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना दोन चेंडूंमध्ये दोन धावसंख्या श्री गणेशा झाला तो दुसऱ्या चेंडूला दोन या धावसंख्येने तिसरं षटक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना फिरकावलेला चेंडू काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातो आउट ऑफ द पार सीमारेषेजवळ वन बाउंड चौकार नक्की सुरेख फटका पाहायला भेटतो। फलंदाजांमार्फत फलंदाजी करत असताना राहुल याच्या माध्यमातून जर विचार केला तर तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत सहा धावसंख्येची खेळी केली ती राहुल यांनी। फिरकावलेला चेंडू सुरेख फटका कार्पेट पद्धतीने टोलायला चेंडू क्षेत्ररक्षण सज्ज पण कुठेतरी अयशस्वी झाला तो क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत असताना आणि त्याचाच मोबदला फलंदाजाला पाहायला भेटतो चार या धावसंख्येमध्ये। नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला भेटते फलंदाज राहुल यांच्या माध्यमातून। जर विचार केला तर किंग्स इलेवन रेट्टी या संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळताना पहिल्या षटकातील गोलंदाज फिरकावले चेंडू उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण देते सज्ज आणि पकडो कॅच छोडो मॅच आणि बघता बघता दोन धावसंख्या पूर्ण तिसरा धावसंख्येचा नक्कीच प्रयत्न केला गेला आणि बघता बघता तीन धावसंख्याही यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेला। कारण की जर पीवनच्या षटकाचा विचार केला तर दोन क्षेत्ररक्षण आपल्याला वर्तुळाच्या बाहेर म्हणजेच रिंगणाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना दिसतात पण ही झेल पकडण्याचा प्रयत्न पूर्ण प्रकारे केला गेला पण कुठेतरी अयशस्वी झाला। पुन्हा एकदा फिरकावलेला चेंडू त्याच दिशेने त्याच प्रवाहाने आणि बघता बघता एक धाव पूर्ण दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि दोन धावसंख्याही यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या। आणि जर विचार केला तर सहा चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या फळकावं लागली ती 15 धावसंख्या म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ चालू असताना त्यामधील सहा चेंडूंचा खेळ झालेला आहे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक। यानंतरचा होणारा सामना विहार स्पोर्ट विरळे विरुद्ध डीवाय पाटील स्पोर्ट सॉरी टीवाय पाटील स्पोर्ट्स मालगाव या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल प्लीज व्यासपीठाजवळ यावे नाणेफेकी इथे केली जाणार आहे। वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज गोलंदाजी मार्फत सुनील पाटील ज्याने मागच्या मॅचमध्ये सुरेखरित्या गोलंदाजी केली होती आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो बघतो बघितले जाईल। रेनावळे संघाचा सुनील स्लो टाकलेला चेंडू नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्ररक्षण देते सज्ज एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसावा फलंदाजांकडनं म्हणजेच धावसंख्या फळकावं लागली ती 16 धावसंख्या। राहुल यांनी नक्कीच एक धावसंख्या काढून स्ट्राईक रोटेट केली गेली अनिल याने सुरेख जोर कस मारण्याचा प्रयत्न बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू चेंडू जातो या घोषित स्वरूपात आणि एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटले। प्लीज चेंडू पुरवावा प्लीज चेंडू पुरवावा प्लीज जुना चेंडू द्यावे कारण की एक षटकाचा सामना झालेला आहे आणि दुसरा षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ झालाय दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत दोन धावसंख्या दिली गोलंदाज अनिल सुनील पाटील याने सुनीलाचा तिसरा चेंडू मारा करील तो फलंदाज फलंदाजी मार्फत अनिल अनिल टू सुनील सुरेख पंचांचा इशारा वाईड बॉल नक्कीच अतिरिक्त धावसंख्या पाहायला भेटते संघाच्या खात्यात म्हणजेच अंबाई वाडी ज्युनियर या संघाच्या खात्यात।
पण एकदा गोलंदाज सज्ज जर उन्हाचा तडाखा पाहिला तर 35 ते 36 अंश सेल्सिअस मध्ये हे सर्व खेळाडू आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतात. म्हणजेच क्रिकेटवर किती प्रेम आहे या खेळाडूंचं ह्याचं तो जिथे जागतं उदाहरण आपल्याला इथे पाहायला भेटतं. आणि एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात, म्हणजेच अंबाईवाडी वॉरियर्स या संघाच्या खात्यात. म्हणजेच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 4th चेंडू मार्गस्थ. सुरेख चेंडू नक्कीच पंचांजवळ दात मागितली, काय पंचांनी ती दात फेटाळून लागली कारण की एसटी रक्षकामागे सुरेख एसटी रक्षण करताना दिसतात. एसटी रक्षक सुखदेव, कारण की जर त्यांच्या जवळ बघितलं तर असं वाटतं फॉरेनर असलेला हा व्यक्तिमत्व आपल्याला खेळताना दिसतो आजच्या दिवसामध्ये. सुरेख चेंडू पंचांनी नक्कीच चेंडू लेग बायचा इशारा केलाय. चेंडू जाते घोषित स्वरूपात, एक धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 20 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे आजच्या दिवसामध्ये. जाणे लेखनाची भूमिका सुरेखरित्या पार पाडली, म्हणजेच सर्जराव पाटील यांचं उल्लेख करून तेवढंच कमी आहे कारण की लेखनाची धुरा सांभाळताना नक्कीच सुरेख कामगिरी पार पाडताना दिसतात. स्लो टाकलेला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा पंचांचा आलेला दिसतोय कारण की जोरकस मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी लेग बाईट झाला. आणि एक धावसंख्या संघाच्या खात्यात पाहायला भेटते, ती अंबाईवाडी वॉरियर्स या संघाच्या खात्यात. 12 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागली ती आतापर्यंत 21 धावसंख्या. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावसंख्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 6 धावसंख्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक, शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो बघितलं जाईल. वी आर स्पोर्ट्स विराळे विरुद्ध टी वाय पाटील स्पोर्ट्स मालगाव या दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज टॉस्क बॉस या मंचाजवळ उपस्थित दाखवी. टी वाय पाटील स्पोर्ट्स विरुद्ध वी आर स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघनायकांना शेवटचा कॉल असेल, प्लीज व्यासपीठाजवळ यावे नाणेफेकीसाठी. वैयक्तिक पहिले संघाचं शेवटचं षटक. युवराज जाधव गोलंदाजीची धुरा सांभाळताना आणि पहिला चेंडूचा विचार केला तर युवराज यांच्या गोलंदाजीवर 2 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटल्या. युवराजाचा पुढचा चेंडू मारा करेल तो फलंदाज राहुल. नक्कच बाउन्स केला चेंडू, पण कुठेतरी झेल पकडण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातो घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. विहार स्पोर्ट्स विरुद्ध टी वाय पाटील दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज टॉस का बॉस या मंचाजवळ उपस्थित दाखवावी कारण की ह्यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाणार आहे. प्लीज विनंती असेल चला. सुरेख फटका नक्कीच हेलिकॉप्टर शॉट म्हणण्याचा प्रयत्न, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या एका धावसंख्येला भर पाहायला भेटते ते राहुल याला. चला इथे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेल्या मान्यवरांना विनंती असेल नाणेफेकी करून घ्यावी. गोलंदाज सज्ज युवराज फिरकलेला चेंडू दिशा दिली, चाबुक शॉट, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमारेषे बाहेर, गणित षटकार. व्ही आर स्पोर्ट्स विरुद्ध टी वाय पाटील संघ. चला भेटली 4 धावा, 4 आल्या. पंचांचा विचार नक्की 4 धावसंख्या. पुन्हा एकदा फिरकला चेंडू जातोय घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते. आणि आताचा चेंडू घोषित स्वरूपात जाताना दिसतोय. बघता शेवटचा चेंडू होते डॉट, काय होतं बघितलं जाईल शेवटच्या चेंडूला.
रनआउट ची संधी आहे का आणि नक्कीच पंच निर्णय द्यावा प्लीज नोट आउट आणि शेवटचा चेंडूला मोहरा बाद झाला तो रनआउटच्या स्वरूपात धाव संख्या फळकाव लागली 30 आणि विजयासाठी गरज असेल ती 31 या धाव संख्येची म्हणजे सरासरीचा विचार केला तर 10.33 च्या सरासरीने संघाला खेळावं लागेल. चला इथे नाणेफेकी करून घ्यावी प्लीज विनंती असेल. व्ही आर स्पोर्ट्स विरुद्ध टी वाय पाटील या संघामध्ये मालका या दोन्ही संघांमध्ये इथे नाणेफेकी केली जाते. उपस्थित मान्यवर नक्की तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इथे नाणेफेकी केली जाणार आहे. काय होतं बघितले जाईल. यानंतर लगेच हा सामना खेळवला जाणार आहे. 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज म्हणजे जर युवराज सर जर विचार केला तर 10.33 च्या सरासरीने संघाला खेळावं लागेल म्हणजे किंग्स 11 रनाले या संघाला. कारण की मागच्या मॅचचा विचार केला तर वैभव सारखा सुरेख फलंदाज त्यांच्यामध्ये फलंदाजी करताना पाहायला भेटला होता. वैयक्तिक 22 धावींची खेळी केली होती त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि 1 दुक्क्याने 1-1 अशी धावसंख्या म्हणजेच 7 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या ठोकणारा वैभव. आताचा विचार केला तर 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 31 धावसंख्येची. कशा प्रकारे आपली कामगिरी करतो बघितले जाईल. ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात का नाही रेना म्हणजेच किंग्स 11 संघ फलंदाजी मार्फत सज्ज असताना. हॅलो इथे नाणेफेकी होत असताना वी आर स्पोर्ट्स विरुद्ध टी वाय पाटील स्पोर्ट या संघामध्ये आणि इथे नक्कीच नाणेफेकी झालेली आहे. वी आर स्पोर्ट्स हा संघ नाणेफेकी विजयी झालेला आहे. कृपया करून मला त्वरित निर्णय कळवावा प्लीज कारण की ह्यानंतर लगेच आपल्याला सामना खेळवायचा आहे. कारण की संध्याकाळच्या सत्राचा विचार केला तर आपल्याला इथे बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम पार पाडवायचा आहे. कारण की या चमचमात्या ट्रॉफ्या आपल्याला आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्राच्या आधी आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण की जर विचार केला तर दाट परिसर असल्यामुळे अंधार होण्याची शक्यता लवकर येते पाहिली भेटेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. अंबाईवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असताना फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज होतात ते किंग्स 11 रेनाल्डो या संघाचे फलंदाजी मार्फत वैभव स्ट्राईकला येतो. वैभव नॉन स्ट्राईकला येतो बाबू आणि गोलंदाजाची धुरा सांभाळताना आंबाईवाडी या संघाचा गोलंदाज सचिन बन्ना वैभव. पिवनचा षटक पॉवर प्लेचा षटक रिग्णाचा षटक हानामारीचा षटकातील पहिला चेंडू वैभव याच्यासाठी. वैभव याने टोलवलेला चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क सीमारेषा बाहेर. षटकार
कि सुरेख फटका पाहायला भेटतोय वैभवाच्या माध्यमातून. जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये सुरेखरित्या कामगिरी केली होती, षटकाराने आपलं खातं ओपन केलं होतं, आणि आताचा विचार केला तर पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेने खातं ओपन करताना दिसतोय. आणि पंचांनी नक्कीच सुरेख पंचांची भूमिका पार पाडताना, दोन चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 36 आणि 1 बाउन्सचा इशारा नक्कीच पंच रोशन कुमार यांनी गोलंदाजाला दिलं गेलेलं आहे, कारण की नक्कीच दंडवत करण्याचा प्रयत्न केला जाईल पुढच्या वेळी जर अशा प्रकारे गोलंदाजी केली तर. सुरेख फटका नक्कीच गलीच्या दिशेने टोलेला चेंडू, चेंडू जातोय घोषित स्वरूपात एका धाव संख्येमध्ये. बर जर थर्टी सिक्स सर्कल असला असतं तर हा चेंडू आपल्याला नक्कीच चौकाराच्या दिशेने गल्लीच्या दिशेने आपल्याला जाताना दिसला असता, कारण की अकुल खेळपट्टी चेंडू जातो घोषित स्वरूपात एका धाव संख्येमध्ये. बर गोलंदाज सज्ज, सुरेख चेंडू नक्कीच पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही, चेंडू झाला निर्धाव आणि चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे विचार केला तर चार चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागते ती 7 धावसंख्या, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या षटकातील. सुरेख फटका खोदून काढलेला फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सी मारेशे बाहेर, षटकार. की जर वैभव याचा विचार केला तर सुरेख फलंदाज पाहायला भेटतोय, तो नक्कीच अप आणि लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण ज्या ज्या वेळी त्याच्या फलंदाजावर गोलंदाजाची साथ भेटते आणि नक्कीच गोलंदाजाचा सुरूस षटकाराच्या दिशेने पाहायला भेटतोय वैभवाच्या माध्यमातून, कारण की ज्या ज्या वेळी चेंडू फलंदाजाच्या बॅटीवर लागतो त्या त्यावेळी चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 7 धावसंख्या. पुन्हा एकदा आता उंची जास्त लांबीही जास्त आणि कॅचची संधी साधली होती, संधीचं सोनं नसतं केलं तर कुठेतरी चुकीचं झालं असतं आणि नक्कीच चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या, 6 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फळकावं लागली ती आतापर्यंत 15 धावसंख्या. व्हीआर स्पोर्ट्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिथून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि TY पाटील या संघाला गोलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे. आणि हा सामना संपल्यानंतर लगेच TY पाटील हा संघ तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे, कारण की सामना 4 षटकांचा राहणार आहे याची संघांनी नोंद घ्यावी. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक, गोलंदाज राहुल पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्या आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते, धावसंख्या फळकावं लागते ती 16 धावसंख्या. नक्कीच सुरेख कामगिरी पाहायला भेटते वैभवाच्या माध्यमातून. स्ट्राईकला आहे बाबू आणि फिरकवलेला चेंडू, चेंडू जातोय घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये, नक्कीच भर पाहायला भेटते. आणि बघता बघता धावसंख्या 17 या आकड्यावर येऊन पोचलेली आहे. जर विचार केला तर 31 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 चेंडू आणि 17 धावसंख्या, आणि कुठेतरी आता चुकी झालेली आहे फलंदाजाकडनं, जोरकस फरका मारण्याचा प्रयत्न, चेंडू होते डॉट, चेंडू होते निर्धाव, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावसंख्या 17 म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 17, उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असे, कारण की त्यामध्ये एक व्हाईट चेंडू नक्की टाकला गेला होता गोलंदाजाकडनं. एक धाव पूर्ण यशस्वीरित्या केल्या गेल्या आहेत, कारण की वैभव सारखा मोठा खेळाडू नॉन स्ट्राईकला असताना त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात आहे बाबू याच्या माध्यमातून. तर वैभव याचा विचार केला तर सुरेख फलंदाज आहे, मागच्या मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचे टीशर्टही कमवले होते. चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही, चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे 4 चेंडूंचा खेळ झाला आहे, धावसंख्या स्थिर ती 18 या आकड्यावर. गोलंदाज सज्ज,
स्लो टाकलेला चेंडू दिशात देण्याचा प्रयत्न, कॅचची संधी आणि संधीचं सोनं आपल्या जो फॉलोअर तू मध्ये जाळं टाकलं, जाळं विणलं होतं ते गोलंदाज राहुल याने वैभव याच्यासाठी, आणि आपल्याच फॉलोअर तू मध्ये वैभव याला वैभवाची कॅच पकडून तंबूचा रस्ता परतून लावला गोलंदाज राहुल. वैभवाची खेळी संपुष्टात आणली ती 13 या धाव संख्येवर. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजी मार्फत येतोय तो सुनील पाटील, ज्याने गोलंदाजी केली होती आणि फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होते तो सुनील पाटील. काय करतो बघितले जाईल. सुनील पाटील किंग्स इलेव्हन संघाचा सुनील पाटील. शेवटचा चेंडू आणि नक्कीच पंचांचा इशारा वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्या वाईड प्लस वन. अशा प्रकारे दोन धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते. आता धावसंख्या फरकावर लागली ती 21 धावसंख्या, म्हणजेच 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 11 धावसंख्या. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड बॉल, म्हणजे मेजवानी दिली जात आहे ती किंग्स इलेव्हन या संघाला, कारण की कमी धावसंख्या असताना अशा प्रकारे चुकी करणं कुठेतरी मागात ठरू शकतं ते अंबाई वाडी स्पोर्ट या संघाला. कारण की 31 धावसंख्येचं पाठलाग करताना दुसरं षटक चालू असताना शेवटच्या चेंडूला 3 धावसंख्या दिली. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. 12 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावर लागली ती 21 आणि विजयासाठी आता गरज असेल 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू, म्हणजे तो दोन मोठे फटके, एक षटकार एक चौकार, एक चौकार एक षटकार. कोण ही किमिया पार पाडतो बघितले जाईल, कारण की बाबू याच्यात विजयाची विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची धिमिया आपल्याला सातत्याने पाहायला भेटते. पण काय होतं बघितले जाईल, कारण की गोलंदाजी तेवढ्या ताकदीने गोलंदाज करतो का नाही बघितले जाईल. कारण की दोन्ही संघ मातदार संघ एक एक विजय मिळवून नक्कीच पुढची वाटचाल करत असताना दिसत आहे. पण ह्यामधून जो संघ विजय होईल तो नक्कीच पुढे जाताना दिसेल. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्फत निलेश, फिरकवलेला चेंडू दिशा दिली आणि बघता बघता एक धाव पूर्ण पाहायला भेटते. आणि जर विचार केला तर धावसंख्या 22. आता 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. काय होतं बघितले जाईल, कुठला संघ वर्चस्व ठरतो, अंबाई वाडी स्पोर्ट्स संघ का किंग्स इलेव्हन रेनाल्डे हा संघ. फिरकवलेला चेंडू उंची जास्त लांबी कमी, एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या किंग्स इलेव्हन या संघांमध्ये. एक धाव आणि नक्कीच झाडाला लागल्यामुळे एका धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. घोषित स्वरूपात एक धावसंख्या असेल, म्हणजे आता कुठेतरी समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना दिसते. 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 8 धावसंख्येची. सुरेख सुरेख चेंडू, देखना चेंडू निलेशाच्या माध्यमातून नक्कीच गोलंदाजी दाद दिली जाते. फलंदाज बाबू यांच्यामध्ये नक्कीच जोरकस फटका मारण्याची किमी आहे, पण गोलंदाज त्याला काही मारू देत नाही, कारण की गोलंदाजाला विजयाच्या दिशेने जाय आणि फलंदाजाला विजयाच्या दिशेने जायत आहे. आणि सुरेख पंचांचा इशारा आता आला वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्या नक्कीच पंच रोशन कुमार आपल्याला देताना दिसत आहे, कारण की नक्कीच सुरेख पंचांची भूमिका पार पाडताना. 3 चेंडू आणि 7 धावसंख्या. आता 3 चेंडू 7 धावसंख्या, एक मोठा फटका कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. फिरकवलेला चेंडू एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धावसंख्या ही यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. कारण की जर थ्रो डायरेक्ट असला असता पण एसटी रक्षकाजवळ तर कुठेतरी धावचीत बाद होण्याची संधी होती, पण आता कुठेतरी समीकरण चेंज होताना दिसतं. 2 चेंडू आणि 5 चेंडू. कोणी बाबू यांनी षटकार मारला तर अजय निकम यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक.
भिड़कवलेला चेंडू दिशा दिली उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण सज्ज आणि गडी बाद बाबू बाद एक चेंडू आणि पाच धाव संख्येची गरज एक चेंडू पाच धावा एक चेंडू म्हणजे कंपल्सरी षटकार मारण्याची गरज असेल कारण की रंगला जाणारा सामना यामधून युवराज सर कोण संघ विजय होईल तो पुढे जाताना दिसेल आपल्याला सेमीमध्ये एक चेंडू पाच धाव संख्या दिल की धड़कन आणि नक्की जो विजयाच्या दिशेने जाताना दिसतो तो अंबाईवाडी इलेवन संघ नक्की विजयाच्या दिशेने जाताना दिसला कारण की ज्याच्या जवळ अपेक्षा होती तोच तो वैभव बाद होऊन परतल्यानंतर नक्कीच पूर्णपणे विजय संपादित केला तो अंबाईवाडी संघ संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत 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 आणि पराजित संघ म्हणजेच किंग्स इलेवन संघ या स्पर्धेतून आजच्या दिवसात पराजित